स्टूडेंट्स मोशन मधला आज आपण नवीन प्रकार बघणार आहोत दॅट इज ऑसिलेटरी मोशन. आतापर्यंत आपण रेक्टिलिनियर मोशन, सर्क्युलर मोशन, रोटरी मोशन हे तीन प्रकार बघितले आणि आता चौथा प्रकार आहे ऑसिलेटरी मोशन. आता ही जी सगळी क्लासिफिकेशन आहेत मोशनची ही दोन प्रकारे होतात हे आपण सुरुवातीला पण बघित होतो की एक मोशन अकॉर्डिंग टू पाथ ट्रेस आउट बाय द पार्टिकल, म्हणजे ज्या पाथ वरून पार्टिकल ट्रॅव्हल करणार आहे त्या पाथ नुसार मोशनचे होणारे टाईप, त्याच्यामध्ये रेक्टिलिनियर आहे आणि सर्क्युलर आहे. दुसरा जो क्रायटेरिया आहे तो असतो पिरियॉडिक और नॉन पिरियॉडिक. पिरियॉडिक याचा अर्थ आहे की सर्टन टाइम इंटरवल नंतर तोच पाथ रिपीट होणे, जर तोच पाथ रिपीट होत असेल तर त्याला म्हणतो आपण पिरियॉडिक मोशन आणि तो जर होत नसेल तर आपण त्याला म्हणतो नॉन पिरियॉडिक मोशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल घड्याळाचे काटे हँड्स ऑफ क्लॉक हे ठराविक टाइम नंतर पुन्हा पुन्हा तोच पाथ ट्रेस आउट करतात. ब्लेड्स ऑफ फॅन हे सगळे पिरियॉडिक आहेत, पिरियड व्हेरी होईल पण पाथ तोच ट्रेस आउट करतात. रोटरी मोशन हे पण पिरियॉडिक मोशन मध्ये येणार आहे, म्हणजे एका मोशनचं क्लासिफिकेशन आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. जसं मागे म्हटलं की रोटरी मोशन हे निसर्गात खूप मोठ्या प्रमाणावर आढळते तशी ऑसिलेटरी मोशन पण निसर्गात खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. तर ऑसिलेटरी मोशन कशात येईल तर अकॉर्डिंग टू पाथ म्हटलं तर ऑसिलेटरी मोशन लिनियर मोशन मध्ये पण येईल, अकॉर्डिंग टू पाथ नुसार सर्क्युलर मोशनचा पण पार्ट असेल, ऍज वेल ऍज ती पिरियॉडिक पण आहे. ओके, सो पिरियॉडिक, सर्क्युलर, रोटरी हे सगळे मोशन एकत्र असणारी मोशन आहे ऑसिलेटरी मोशन. याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार येतात. पहिले आपण त्याची एक्झाम्पल्स बघू, म्हणजे ऑसिलेटरी मोशनचा अर्थ कळेल की तोच पाथ पुन्हा पुन्हा रिपीट होणे याचा अर्थ आहे ऑसिलेटरी मोशन. मग सर्क्युलर मोशन मध्ये पण तोच पाथ पुन्हा रिपीट होतो हँड्स ऑफ क्लॉक मध्ये, रोटरी मध्ये पण होतो आणि ऑसिलेटरी मध्ये पण होतोय. मग ऑसिलेटरी आणि सर्क्युलर किंवा रोटरी मोशन ह्याच्यात काय फरक असणार आहे तर सर्क्युलर मोशन मध्ये जर आपण विचार केला तर सर्क्युलर मोशन मध्ये प्रत्येक पॉइंटला वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते. म्हणजे मी हा एक सर्क्युलर पाथ काढला, इथून पार्टिकल समजा अँटी क्लॉकवाईज फिरतोय, या पॉइंटला डायरेक्शन ही आहे, इथे गेल्यानंतर टेंजेन्शियल डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी आहे, इथे गेल्यानंतर टेंजेन्शियल डायरेक्शन मध्ये या पद्धतीने. आता हाच जर ऑब्जेक्ट आपला रिजिड असेल, रोटरी मोशनचे आपण जे तीन क्रायटेरिया वापरले त्याच्यानुसार हा ऑब्जेक्ट रिजिड असेल, म्हणजे हा नुसता पाथ नाहीये पार्टिकलचा, तर हा इटसेल्फ इज अ ऑब्जेक्ट, म्हणजे हा बॉल आहे समजा आणि तो फिरतोय, तर ती रोटरी मोशन झाली. म्हणजे रोटरी मोशन मध्ये सुद्धा लिनियर वेलॉसिटीची डायरेक्शन कंटिन्युअसली बदलते, प्रत्येक पॉइंटला चेंज होते. हाच महत्वाचा फरक आहे ऑसिलेटरी आणि सर्क्युलर आणि रोटरी मोशन. सो सर्क्युलर रोटरी मोशन एकत्र ठेवू आपण आणि ऑसिलेटरी मोशन बाजूला काढू. ऑसिलेटरी मोशन मध्ये हा पाथ कसा असणार आहे तर ऑसिलेटरी मोशन मध्ये जी वेलॉसिटीची डायरेक्शन आहे ती रिव्हर्स होणार दोन वेळा एका पिरियड मध्ये. पुन्हा सांगतोय, शब्दांकडे नीट लक्ष द्या. ऑसिलेटरी मोशन ची डेफिनेशन करताना आपल्याला महत्वाचं काय विचारात घ्यावं लागेल तर वेलॉसिटीची डायरेक्शन मिनिमम टू टाइम्स विल बी रिव्हर्स्ड. आता इथे बघूया आपण, या इथे 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 आता हा पॉइंट आणि हा खालचा बॉटम मोस्ट पॉइंट आपण विचारात घेतला तर ह्या दोन डायरेक्शन बरोबर एकमेकांच्या अपोजिट आहेत. पॉइंट वन आहे टू, दोन्ही डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट आहेत पण त्या रिव्हर्स नाही झालेल्या. तर जेव्हा डायरेक्शन रिव्हर्स होईल, म्हणजे आपण एक ऑसिलेटरीतलं कायमचं एकदम टिपिकल एक्झाम्पल घेऊ, पेंड्युलम. पेंड्युलम सगळ्यांना माहितीये, एक स्मॉल ऑब्जेक्ट और मासिव ऑब्जेक्ट अटॅच विथ लाईट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग, दॅट इज कॉल्ड एज पेंड्युलम, सिंपल पेंड्युलम. ओके, सो सिंपल पेंड्युलम जर ऑसिलेट होतो म्हणजे काय होतो तर सिंपल पेंड्युलम या पोझिशनला जाईल, या पोझिशनला जाईल. आता इन बिटवीन हा जर पाथ आपण ट्रेस आउट पाथ बघितला तर हा काय पार्ट ऑफ सर्कल आहे. रोटरी मोशनचे सगळे क्रायटेरिया याच्यात येतात का? दिस इज रिजिड ऑब्जेक्ट, मासिव ऑब्जेक्ट आहे तो रिजिड आहे. त्यानंतर पाथ ट्रेस आउट जो आहे त्याच्यामधला प्रत्येक पॉइंट, म्हणजे ह्या मासिव ऑब्जेक्टचा प्रत्येक पॉइंट, कुठलाही पॉइंट आपण विचारात घेतला तर याने ट्रेस आउट केलेला पाथ सर्क्युलर आहे, पार्ट ऑफ सर्कल आहे.
आणि या सेंटर भोवती तेथे होत आहे म्हणजे रोटरी मोशनचा जो तिसरा क्रायटेरिया होता की ऑल पार्टिकल्स ट्रेस आउट सर्क्युलर पाथ सेंटर ऑफ विच लाईज ऑन वन लाईन सो ही ती लाईन आहे दॅट इज कॉल्ड एज ऍक्सिस ऑफ रोटेशन सो याच्या भोवती फिरत आहे म्हणजे पेंड्युलम इज अ एक्झाम्पल ऑफ रोटरी मोशन पेंड्युलम इज अ एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन अँड एज वेल एज पेंड्युलम इज अ एक्झाम्पल ऑफ ऑसिलेटरी मोशन आता याच्यात फरक काय पिरामिड आहे का तर इथून सुरुवात झाली इथे गेला इथून परत इकडे आला आणि इथे आला एक पिरियड झाला हे सगळं पुन्हा डिटेल मध्ये बघायचं आहे आपल्याला देन दोन वेळा जे रिव्हर्स मगाशी मी म्हटलं पॉइंट तो कसा तर या एक्स्ट्रीम पोझिशनला पेंड्युलम आहे इथे एक्स्ट्रीम पोझिशन येताना ही डायरेक्शन आहे पेंड्युलमची आपण या मीन पोझिशन ओ म्हणतो मी याला याला ए म्हणतो ओ टू ए येताना प्रत्येक पॉइंटला जी टँजंट येईल त्याच्यानुसार वेलॉसिटीची डायरेक्शन आहे म्हणजे ए पॉइंट पाशी वेलॉसिटीची डायरेक्शन ही आहे इमिजिएटली रिचिंग टू एक्स्ट्रीम पॉइंट इमिजिएटली म्हणजे ज्या क्षणी तो पोहोचतोय त्याच वेळी इन्स्टंटेनियसली हीच वेलॉसिटीची डायरेक्शन रिव्हर्स पण होते म्हणजे इथून जेव्हा तो परत येतोय त्यावेळी इन्स्टंटेनियसली ती डायरेक्शन रिव्हर्स झाली सिमिलरली तो इथे या बी एक्स्ट्रीमिटीला आला दुसऱ्या एक्स्ट्रीमिटीला इथे येत असताना वेलॉसिटीची डायरेक्शन इथे आहे आणि त्याच इन्स्टंटला पुन्हा जेव्हा तो रिटर्न येतोय तेव्हा वेलॉसिटीची डायरेक्शन रिव्हर्स झाली आहे म्हणजे या दोन पॉइंटला वेलॉसिटीची डायरेक्शन रिव्हर्स होते एक्झॅक्टली अपोजिट होते ऍट व्हेरी पर्टिक्युलर इन्स्टंट तिथे अजिबात वेळ लॅप्स होत नाही At that particular instant, velocity changes its direction by 180 degree or pi radian. तसं इथे कुठे होतं सर्क्युलर मोशन मध्ये कुठेही होत नाही रोटरी मोशन मध्ये नाही होत जर रोटरी मोशन अशी फिरता फिरता इमिजिएटली टर्न झाली तर होईल देन इट विल बी कॉल्ड एज ऑसिलेटरी मोशन नॉट प्युअरली रोटरी मोशन सो टिपिकल एक्झाम्पल प्युअरली रेलरोड मोशन जेव्हा आपल्याला डिफाईन करायचे तेव्हा आपल्याला तो पिक्युलर पॉइंट हवाय जो सर्क्युलर मोशन मध्ये पिक्युलर पॉइंट आहे पार्ट ट्रेस आउट बाय द पार्टिकल इज सर्कल रोटरी मोशनचे तीन क्रायटेरिया आणि ऑसिलेटरीचा एकच क्रायटेरिया अगेन काय तर वेलॉसिटी रिव्हर्सेस इट्स डायरेक्शन फॉर टू टाइम्स इन वन पिरियड हे जे कोणी सॅटिस्फाय करेल क्रायटेरिया तो सगळा कायम कशात असेल ऑसिलेटरी मोशन मध्ये असेल याचं बेस्ट एक्झाम्पल आहे पेंड्युलम आता हा पेंड्युलम तुम्ही सहजपणे घरी पण करू शकता पेंड्युलम मीन्स व्हॉट इथे मी आता दाखवतो तसं एनी मासिव सबस्टन्स अटॅच विथ लाईट इन एक्सटेन्सिबल स्ट्रिंग हे दोन शब्द फार महत्वाचे लाईट लाईट मीन्स मासलेस इट इज कन्सिडर्ड एज मासलेस त्याला वेट नाही मास नाही इन एक्सटेन्सिबल मीन्स ती स्ट्रेच आउट होणार नाहीये म्हणजे त्याच्या एंडला आपण जे काही हँग करू मास अटॅच करू त्याच्यामुळे याच्यामध्ये एक्सटेन्शन होणार नाही म्हणजे याची लेंथ कॉन्स्टंट राहणार जोपर्यंत आपण त्याचा अनालिसिस करतो तिथपर्यंत याची लेंथ कॉन्स्टंट राहणार दॅट इज सिम्पल पेंड्युलम सो सिम्पल पेंड्युलम तुम्ही सहजपणे बनवू शकता माझ्या हातात ऑब्जेक्ट आहे इट विल ऍक्ट एज अ सिम्पल पेंड्युलम हा झाला सिम्पल पेंड्युलम अशा आपल्या घरात कोणताही ऑब्जेक्ट आहे तुम्हाला ऑसिलेटरी मोशनचा अनालिसिस करायचं आहे स्टडी करायचं आहे तुम्ही असा ऑब्जेक्ट बनवून सहजपणे तयार करू शकता आत्ता ह्या कंडिशन मध्ये याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस कोणते कोणते आहेत ए आपण अर्थवरती कुठेही असो आणि कोणत्याही ऑब्जेक्टचा विचार केला की सगळ्यात पहिला येणार फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग डाऊनवर्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स एमजी अँड अपोजिट टू दॅट टेन्शन हे टेन्शन या स्ट्रीम मध्ये आहे बरोबर सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड टेन्शन अपवर्ड इक्वल अँड अपोजिट फोर्सेस कॅन्सल आउट इच अदर सो नेट फोर्स नेट एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन दिस ऑब्जेक्ट इज झिरो सो हा ज्या पोझिशन मध्ये असणार आहे त्या पोझिशनला म्हणायचं इक्विलिब्रियम पोझिशन आपल्याला इक्विलिब्रियमची डेफिनेशन माहितीये की समेशन ऑफ ऑल एक्सटर्नल फोर्सेस इज इक्वल टू झिरो देन इट इज कॉल्ड एज इक्विलिब्रियम पोझिशन सो दिस इज इक्विलिब्रियम पोझिशन ही पेंड्युलमची इक्विलिब्रियम पोझिशन आहे याला ऑसिलेटरी मोशन मध्ये म्हणायचं मीन पोझिशन जी इक्विलिब्रियम पोझिशन आहे तिला ऑसिलेटरीच्या लँग्वेज मध्ये म्हणणार आपण मीन पोझिशन याला पेंड्युलमला इथून मी या बाजूला नेला दिस इज एक्स्ट्रीम पॉइंट आणि इथून मी आता रिलीज केला
की तो रिलीज झाल्यानंतर ऑसिलेट व्हायला सुरुवात झाली. पुन्हा बघूया, मी एक्स्ट्रीम पॉइंटला नेला, इथून रिलीज केला, रिलीज केल्यानंतर पुन्हा तो एक्स्ट्रीम पॉइंटला जेव्हा परत आला जिथून रिलीज केला होता तेव्हा एक ऑसिलेशन कम्प्लीट झालं. या एका ऑसिलेशनला लागणारा वेळ म्हणजे पिरियॉडिक टाइम. सो ही पेंड्युलमची ऑसिलेटरी मोशन झाली, त्याचा रिटर्न अनालिसिस आपल्याला करायचं आहे पुढच्या लेक्चरमध्ये. त्याच्या आधी आपण निसर्गात किंवा आपल्या डेली लाईफ मध्ये ऑसिलेशन कुठे कुठे ऑब्झर्व करतो जस्ट विचार करून बघा. ऑसिलेशन मध्ये ही जी ऑसिलेशन आहे ह्याचा पाथ बघितला तर पार्ट ऑफ सर्कल आहे. ही ऑसिलेशन लिनियर पण असू शकतात, ही ऑसिलेशन अशी पण असू शकतात, दॅट इज कॉल्ड एज टॉर्शनल ऑसिलेशन. या सगळ्याचा म्हणजे ज्या ज्या गोष्टी ऑसिलेट होतात याला दुसरा आपल्या व्यवहारातला शब्द आहे व्हायब्रेशन. सो व्हायब्रेशन म्हणतो की आपल्याला पटकन एक्झाम्पल्स आठवते काय काय असतील. अगदी साधं एक्झाम्पल, मी बोलताना हातवारे करतोय, आपण बऱ्याच जणांना बसल्यानंतर पाय हलवायची सवय असते, की आपण जे पाय हलवतो दीज आर ऑल्सो ऑसिलेशन. आपल्या शरीरात खूप ऑसिलेशन चालू आहेत. आपण श्वास घेऊ शकतो बिकॉज अवर डायफ्राम, आपल्या लंग्सच्या खाली जो डायफ्राम आहे तो या पद्धतीने सतत ऑसिलेट होतोय. आपण जगू शकतो हृदयामुळे, हार्ट, हार्ट पण आपलं सतत कॉन्ट्रॅक्ट होतं आणि रिलॅक्स होतं, हे पण ऑसिलेशन असेल. आपली लंग्स ज्याच्यामुळे आपण ब्रीथ करू शकतो, श्वास आत घेऊ शकतो, बाहेर सोडू शकतो, ती पण कॉन्ट्रॅक्ट होतात आणि एक्सपांड होतात, ही पण ऑसिलेशन असेल. ही आपल्या बॉडीतली आहे. तशीच निसर्गामध्ये झाडाची पानं ऑसिलेट होत आहेत, पक्ष्यांचे पंख विंग्स ऑफ बर्ड्स ऑसिलेट होत आहेत. सो अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये ऑसिलेशन येणार आहे. त्यामुळे या सगळ्यांचं म्हणजे त्याचा पाथ लिनियर असो किंवा सर्क्युलर असो, कोणताही पाथ असेल तरी त्याला काही आपल्याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये बसवायचे. सो हा सगळा पार्ट आपण नेक्स्ट ह्याच्यात बघणार आहोत. आता फक्त आपण ऑसिलेटरी मोशन कशाला म्हणायचं एवढाच पॉइंट बघितलाय. त्याचा आपण इसेन्स महत्वाचा पॉइंट काय लक्षात देता की इट इज पिरियॉडिक मोशन इन विच द वेलॉसिटी चेंजेस इट्स डायरेक्शन बाय 180 डिग्री ऍटलीस्ट फॉर टू टाइम्स इन वन पिरियड. म्हणजेच साध्या ह्याच्यात वेलॉसिटीची डायरेक्शन दोन वेळा रिव्हर्स होते. अशी जी मोशन असेल त्याला क्रूड लँग्वेज मध्ये आपण म्हणू टू अँड फ्रो मोशन. टू अँड फ्लो मोशन, पिस्टनची जशी मोशन असते टू अँड फ्लो मोशन. सो टू अँड फ्लो मोशन आर ऑसिलेशन. शेवटचा पॉइंट, एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियॉडिक बट एव्हरी पिरियॉडिक मोशन इज नॉट ऑसिलेटरी. सिंपल आहे, फॅनची मोशन बघू शकता, हँड्स ऑफ क्लॉकची मोशन बघू शकता, ज्या पिरियॉडिक आहेत पण ऑसिलेटरी नाही. सो एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियॉडिक बट एव्हरी पिरियॉडिक मोशन इज नॉट ऑसिलेटरी मोशन. सो हे दोन पॉइंट लक्षात ठेवायचे विच विल डिफाइन क्लिअरली द ऑसिलेशन्स ऑफ ऑसिलेटरी मोशन. थँक्यू.